तुम्ही मन चला मी नाही तुम्ही विचार काय केलं आता काय हो काय केलं शांतेला कशाला पडली तुझ्या तोंडाला गालीच कर पडला तुझा शपथ घेऊन सांग तुम्ही काही केलेलं नाहीये हे बघ माझा माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे तो माझी खोटी शपथ कधी घेणार नाही आणि तू या बायका घेऊन आलीस ना त्यांना घे आणि इथून निघ आता पुन्हा इथे तुझं तोंड दाखवलं तर याद राख काय दाखवेस आता मी पण एक लक्षात ठेव आज पासून या चाली मंदी कुणी भी कामाला येणार नाही कळलाव काय ए निघ निघ चल तुझ्यावर काय छप्पन बघितले पाहता मला पण बघा शांता शांता असं नको करूस ग शांताई शांताई आता अशी चिडू नकोस ग पण कामावर येणार नाही असं म्हणू नकोस बघ आता मी सगळे म्हणताय म्हणू ना चल्ला मी सगळ्यांच्या घरी कामाला येईन पण या आत्याच्या घरी मी माझे पाय ठेवायचे नाही ए चल्ली जाणार असते चला जो ऐकून तरी गे एक शब्दही बोलू नकोस अरे काय चाललंय तुझं हा सगळं ना तुझ्यामुळे होतंय तुझ्यामुळे मला लोकांची बोलणी ऐकावी लागतात माझ्या आयुष्याचे वाईट होतं ना ते सगळं तुझ्यामुळे अरे काय काय त्रास देतोयस रे मला तू खरंच सांगतो ती आहे बस तिथे परत जर तोंडात ना ती हा शब्द काढलास ना तर याद राख मोण्या शोभे शांत हो जरा कशी शांत हो आई तू पण ना मुलखाची भांडकुदळ आहेस कशाला ते शांतेच्या वाटेला जायचं मग काय तिचं ऐकून घ्यायचं अगं तसं नाही ग आता गेली ना ती सोडून घरातली कामं कोण करणार आहे जरा गोडी गुलाबीनी समजुतीने घेतलं असतं तर हे झालं नसतं हो ग भांडताना मला कळलंच नाही मी काय बोलले ते आता जर दुसरी कुणी बाई आली नाही तर नाही नाही येईल येईल कुणीतरी येईल बघ तू बघ हा अहो तिकडे कुठे आता कोण आलं कोण तू इथं कामाला बाई पाहिजे असं कळलं म्हणून आले तुला कसं कळलं
त्यांचं नाव नाही आठवत. आई शांता काम सोडून गेली ही बातमी सगळीकडे पसरली आणि ही लगेच आली सुद्धा. माझं सगळं असंच असतं. चटकी सरशी दात काढायला काय झालं? आता सगळं इकडे विचारणार का आज बी बोलवणार? हा ये. आज कशाला बोलवलं? उभी काय आहेस? बस अग ती तुटली खुर्ची, खाली बस. बर मला सांग पाणी मिळेल का? हा मोन्या पाणी. हो देतो पाणी. शोभे हिची नीट चौकशी कर, दिसण्यावर जाऊ नको. समजलं? तिच्या मनात काहीतरी काळ बेर आहे असं मला वाटत. तिला ना दुसऱ्यांमध्ये कधीच काही चांगलं दिसत नाही. मी तिची चौकशी करूनच तिला ठेवणार आहे. आता बघत काय राहिला? दे पाणी. तुम्ही आणलं पाणी? लई उपकार. डोसा आता पाणी. ऐक नाव काय म्हणालीस? भानुमती. पण सगळे मला भानू म्हणतात. मुंबईची शेस का? नाही लय दुरून आले. घरच्यानी गाडीत बसवलं म्हणलं जा स्टेशन कोणीतरी न्यायला येईल, पण कोण बी नाही आलं. पावसो मग चिट्टी बी भिजली, सामान बी हरवलं. एक दोन दिवस काढले स्टेशनवर, पण नंतर भूक लागायला लागली. म्हंटल आता काहीतरी केलं पाहिजे, पण माझं शिक्षण कुठं झालंय, मला कोण काम देणार? मग म्हंटल कि मग घर काम करायला काय हरकत आहे. तेव्हा इकडचं ऐकलं कि तुम्हाला बाई पाहिजे, मग आलं इथं मी. मला ना समज येत, धुन म्हणू नका, भांडी म्हणू नका, जेवण तर बेस्ट बनवती. आता जादू आहे माझ्या. पगाराचा विचार किती घेणार पगार सांग बाई. तुम्ही द्याल तेवढं चालेल मला. मी काय म्हणतो, पण घरकामासाठी बाई ठेवायची काय गरज आहे? मी आहे ना, मी करीन सगळं. मोन्या मध्ये मध्ये लुडबुड करू नकोस, गप्प बस. आधीच त्या शांतेने माझं डोकं फिरवलंय, आता तू डोकं फिरवू नकोस. काय झालं? बघू मी फुंकर मारते. वाटलं बरं. त्यापेक्षा डोळा काढून देते तुला. बर वाटते. बघू बघू कुठे आहे फोटो? अरे मी काढला होता. अरे मग काढलाय तर मग कुठे आहे? फक्त मीच दिसतोय. आता ती दिसत नाही तर काय करू मी? अरे ऐन वेळ नाही, याच्या फोनची नाटक आहे. फेकून देतो फोन. अरे काय झालं बाबांनो, का रागवताय त्याला? आजोबा हा बघा ना, अभ्यास करत नाही आणि सारखा फोन मध्ये असतो. मन्या असं काय ऐकत जा. अरे बघा अहो आजोबा, अभ्यास उद्यास काय नाही, चाळीत एक मस्त फेकून दे ना. अरे अरे ह्याच्या सोबत नाही चाळीत राणे झाले का? हा शोभा काकू आणि शांताबाई मध्ये. अरे राहुल नेहमीच येते, काय सांगायचं तुला. आईला पण आता शांताबाई सोडून जाईल ना, आता काय कराल? सोडून जाते तू जाऊ दे ना. माहिती का कोणाला आहे? कोण कोण? कशाला तुझा फोटो दाखवतो? नाही फोटो आईला. हा म्हणजे ना चेहऱ्यावरचा नकोसा डाग आहे यार. अरे एक काम धड याच्या होत नाही यार. अरे हो हो किती बोलाल त्याला. आणि काम आहे तर मग त्या मोहनला सांगा ना यार. आणि मी काय म्हणतो, तुम्ही दोघं सांगाल का कोणाला आहे साडीत? मी कोण म्हणून का विचारतो? तू बघितली असतेस ना. हा सगळं बरोबर आहे, पण कोण आलंय साडीत? आपल्या साडीत सुंदर आयटम आली. मंडळी टाइमपास चालू दे तुमचं. आहो
अहो शोभाकडे नवीन बाई आली आहे का आम्हाला इंटरव्ह्यू चाललाय आपल्याकडे पण वाटलं तर ठेवून देऊ तुम्ही सगळे ते हे ते कशाबद्दल बोलायचं शांत तुम्हाला धमकावून गेली असं कळलं हो मला त्याची चौकशी करायला आलो ना आम्ही नाही काकू कसा होणार माझ्यासारखा मोठा बिझनेसमन मोहन तुम्ही का माझ्या मागे लागलाय तुम्ही जा ना काय कपशी धुवत होते तर नाही म्हणाले मालक ए मालक मालक काय चाललंय अजून तुला कामावर ठेवलेली नाही सांगा की मग काय काम करू मी समत काम करायला तयार आहे पगाराचं तुम्ही ठरवा तुम्ही द्याल ते चालेल मला राहुल भाऊजी घरी जायचं नाही का अंजलीला इथेच बोलव निघतो 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 मदन भाऊजी आज काय वर्कआउट नाही का हे काय निघालोस नाही भलतच वर्कआउट चाललंय या घरी मी समीर बिझनेस आहे माझा हे माझं व्हिजिटिंग कार्ड कोणत्याही आणि कोणाच्याही चेहऱ्यासाठी सौंदर्य प्रसाधन आमच्याकडे मिळतात रिया हा मी आलात ना तर तुम्हाला खूप डिस्काउंट देईन मी ओ समीर भाऊजी आधी आहे तो बिझनेस नीट सांभाळा हा निघा आम्हाला कधी डिस्काउंट नाही दिलं चालले डिस्काउंट द्यायला निघा या हा तुम्ही या, या नक्की माणूस शोभे मला तशी बाई बरी वाटते पण असं अचानक कामावर ठेवणं काही बरं नाही हा त्यातून तिची नीट माहिती सुद्धा नाहीये आई तू नेहमीप्रमाणे आता आडकटी घालू नकोस आपण दिलेल्या पगारात काम करणार आहे परत मुलगीला मिळणार आहे का अशी अगं हा मास्तर नाही नाही का म्हणतोय मोहन दास काय प्रॉब्लेम आहे मला काहीच प्रॉब्लेम नाहीये मग कशाला मध्ये मध्ये बोलतोय ज्या गोष्टीमध्ये आपल्याला कळत नाही त्या गोष्टीमध्ये बोलू नये बर हाताची घडी तोंडावर बोट काढला पुन्हा अरे सॉरी सॉरी काय बावळट पण आहे ऐ नाव काय म्हणालीस ग भानुमती भानुमती आणि राहतेस कुठे जिथं जागा मिळत तिथं अरे म्हणजे हिच्या राहण्याचाही ठाव ठिकाणा नाही तुम्ही मला या सारी थोडीशी बी जागा दिन ना तर मुटकोय करून झोपीन कोणाला बी त्रास नाही म्हणा सांग
लगीत लाव तरी कोण बाई या चालीत कामाला आली आहे? कोण आहेस तू बाहेर ये? आली आली ही ना, हिला काही काम करू देणार नाही. माझी परवानगी न घेता तू या चालीत कामाला आलीस कशी? तू बाहेर ये. मी बघते ना कशी काम करू देत नाही. थांबा मी जाते. तू मी आहे ना तुमची तसं की काम करायला, तुम्ही कशाला त्रास करून घेता? अगं बाई तू त्या शांताला ओळखत नाहीस. तुम्ही मला तरी कुठं नीट ओळखता? तुम्हाला ठाव ना मी काय काय करू शकते. शांता काय आता हिला सोडत नाही. बघू तरी ही काय करते. आई हिने जर त्या शांताला पळवून लावलं ना तर हिची नोकरी पक्की. मला काळजी वाटते. आता तुला त्या भानूची कशाला काळजी वाटायला पाहिजे? भानूची नाही, मला शांताची काळजी वाटते. काही नको, तुला त्या शांतीचा खूप पुळका आहे, त्यापेक्षा मीच जाऊन येते. काही नको, शांतीशी उगात वाद घालत बसली, त्यापेक्षा मी जाते. नको, तू नाही जायचं मी नाही जायचं. इथे सुविधा कोण आहेस ग तू? अंधी गंदी पाहिलं नाही तुला? मी कोण आहे ते जाऊ दे. तू कशाला उगीच ओरडतीस? मला शिकवायचं नाही. हा शिकवत नाही, ओरडून ओरडून घसा खराब होईल ना म्हणून म्हंटल. देवा देवा काय वाढवून ठेवलंयस माझ्या आयुष्यात? आता हे काय नवीन संकट का आली माझ्या आयुष्यात? मी तर काम करायला आली आणि माझ्या कामामध्ये कोणी आड आलेलं मला नाही चालत. आणि माझ्या विरोधात बोललेलं मला नाही आवडत, कळलं? चल मी पण बघते तू इथं कशी काय काम करतेस ते. चल निघायचं, चल निघ. आता मी लाव की जोर. जोर नाही अंगात, का नुसतं बडबड करायला जोर आहे? मग आजपासनी बघतीये नुसती बडबड चालू आहे तुझी. लाव की जोर. आता इकडनं नीट जायचं. हा उगे स्वतःला त्रास करून नाही घ्यायचा आणि दुसऱ्यांना बी नाही द्यायचा. त्रास दिला तर याद रख भानू हा येत. अगं असं बघू नको माझ्याकडं, मला लई हसायला येत. आणि असं तोंडावर हसलेलं बरं नाही ना. निघ आईला तर शेरा सव्वा शेर निघाली राव.
तुला तर मी नंतर बघून घेते. चल्ला, तुला स्वतःसारखी सरळ नाही ना केली, नाव नाही सांगणार शांता.